या रूपीने देत आहेत की हा फिलम राज्यात पुणे जिल्ह्यात नाही राज्यात पण पुणे रिलीज होऊ नये, कारण भारताभरात हे आंदोलन चालू आहे. आणि जर आमच्या सरकारने राज्य सरकारने किंवा अधिकाऱ्याने ऐकले गेले नाहीत, आमची बाजू मांडली गेल्या नाहीत, तर आम्ही उद्यापासून हिंसक आंदोलन करणार आहोत. त्याचा आमची जबाबदारी राहणार नाही, राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांचं राहणार आहे, आमची जबाबदारी नाही. आज आम्हाला पोलिसाने नाकारलेली परवानगी, यामुळे आम्ही शांतीप्रिय शांततेत पार पाडत आहोत. शांती सध्या आणि सगळ्याच थिएटरवाल्यांना आज आम्ही निवेदन देणार आहोत की आपल्या थिएटरमध्ये हे पिक्चर रिलीज करू नये. जर थिएटरवाल्याने रिलीज केलं ते आपल्या जबाबदारीवर पार पाडावा. उद्या थिएटरवाल्यांना काही झालं ते आमची जबाबदारी नाहीत. आणि जर पोलीस अधिकारी बंदोबस्त देत असत किती देणार आहे ते आम्ही पण बघू. पुढं हा विषय आमचा आहे, जनतेचा आहे, पूर्ण जनतेची भावना दुखवली गेलेली आहेत. त्यामुळे आम्ही गप्प नाही बसणार आहे. उद्यापासून आम्ही हिंसक आंदोलन ला सुरुवात करणार आहोत. आज शांतीप्रिय मार्गाने आहेत प्रत्येक थिएटरवाले, पण आम्ही हे सांगणार आहेत की आपण हे पिक्चर रिलीज करू नये, निवेदन देणार आहोत. कारण हे सगळ्यांची जनभावना आहेत, आमच्या हिंदू लोकांची जनभावना दुखवली गेलेली आहेत, 70 कोटी लोकांची जनभावना दुखवली गेलेली आहेत की हे पिक्चर आपल्या भारतात भारतला फिलम आहे. त्यामुळे या फिल्मला बंदी घालण्यात द्यावे. माननीय प्रधानमंत्र्यांना निवेदन करतो आणि सेन्सर बोर्डाने जे कमिटी बसवली होती 9 मेंबरांची, त्यातली 6 सदस्यांनी नाकारण्यात आलेलं आहे. राजकारणाला बोलवणार राजकारणाने हे पत्र नाकारण्यात आले. तरी प्रद्युमन जोशीने सर्टिफिकेट देऊन जे काय केलं, पैसे आम्ही सांगत नाही आहे की घेतले का नाही, ते आम्ही नाही सांगणार आहे. काळा बाजारी झाली की घोड्या बाजारी झाली ते आम्ही नाही सांगणार आहे. पण हा पिक्चरचं रिलीज झालं नाही पाहिजे. आणि पद्मावत माननीय प्रधानमंत्रीला पण काय 5 आणि 6 केंद्रीय हस्तक्षेप करावा आणि आपल्या भारतातील सुव्यवस्था कायमस्वरूपी बनून राहावा आणि राज्याचं सुव्यवस्थाच राहावं. आमच्या हेच नम्र विनंती आहेत. कारण आम्ही हिंसक आंदोलन नाहीत, अहिंसा मार्गाने चालू आहेत. आम्हाला हिंसक बनवायचं जर असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असणारे आहेत. आम्ही त्याला जबाबदार राहणारे नाही. उद्यापासून हिंसक आंदोलन आमचं चालू राहणार आहे. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम चारी दिशेने आम्ही रोड जाम करणारे उद्यापासून सुरुवात करणारे आहोत. कारण आज शांतीप्रिय मार्गाने आम्ही सूचना देत आहोत, चेतावणी दिली आहेत. त्यामुळं आमचं ऐकून घेऊ सरकारने पण आणि जनतेची भावना ते व्यक्त केलेली आहेत. आम्ही जनतेच्या वतीने आम्ही प्रतिनिधी म्हणून सर्व हिंदू संघटनाच्या वतीने ही जनता आभार व्यक्त करतो. आपण आले सगळ्यांचं मीडिया प्रमुखांचं पण आभार. जय हिंद, जय भारत.